मुंबईला सध्या स्मॉगच्या म्हणजेच धुरक्याच्या चादरीने आच्छादलेलं आहे. आपण सध्या आहोत मुंबईच्या दादर परिसरामध्ये. इथे जर बघितलं तर कशा प्रकारे संपूर्ण मुंबईला या स्मॉगने वेढा दिलाय तो दिसून येतोय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांची सकाळ ही याच स्मॉगमध्ये उजाडते. दिवस या स्मॉगमध्येच उजाडलेला आपल्याला दिसून येतोय. सुरुवातीला असा दावा केला जात होता की हे धुकं आहे, मात्र जेव्हा गर्मी कमी झाली नाही तेव्हा हे स्पष्ट झालं की हे धुकं नसून हा स्मॉग आहे. सांगितलं जात आहे की पूर्वेकडून जे वारे येतात त्यांचा वेग कमी आहे, त्यातच अलीकडेच पावसाने माघार घेतल्यामुळे वातावरणात अद्यापही आर्द्रता कायम असल्यामुळे त्यात प्रदूषण मिश्रित झाल्यामुळे अशा प्रकारच्या स्मॉगची निर्मिती होते. मुंबईमध्ये सध्या वातावरण देखील चांगलं नाही आहे. म्हणजे धुलीकण, जे PM 10 आणि PM 2.5 चे धुलीकण असतात त्यांची देखील संख्या वाढली आहे. त्यामुळे नक्कीच मुंबईतील वातावरण, हवेचा दर्जा, निर्देशांक हा चांगलाच खालेलेला आहे. ज्यांना श्वसनाचे त्रास आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटी असल्याचं सांगितलं जात आहे. आपण बघतोय की या स्मॉगमुळे मुंबईतील दृश्यमानता देखील कमी झालेली आहे आणि पुढील काही दिवस मुंबईतील वातावरण अशाच प्रकारे कायम राहील असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.